गुड इवनिंग मॅम. हॅलो, माझं नाव आहे अर्णवी जयप्रकाश जाधव. मी जाधवर इंटरनॅशनल स्कूलची स्टुडंट आहे. मी दुसऱ्या स्टँडर्डमध्ये शिकते, लिहिते आणि त्या शाळेतले टीचर्स खूप चांगले आहेत, प्रिन्सिपल पण खूप चांगले आहेत. मी तुम्हाला आज कोरोना व्हायरसच्या बद्दल सांगणार आहे. कोरोना व्हायरस एक असा व्हायरस असतो ज्याने लोकांना हात लावला तर त्यालाही कोरोना व्हायरस होऊ शकतो आणि मरू सुद्धा शकतं माणसं. हात लावायचं नाही म्हणून कोणाला, आणि सेल्फ डिस्टन्स ठेवायचा की कोणाला सर्दी असेल, खोकला असेल तर ते त्यांनी जवळ नाही जायचं आणि मास्क लावूनच जायचं. आणि मास्क लावला तर सारखं हँडवॉश करायचं, सॅनिटायझर लावतच राहायचं, कारण की आपल्याला करोना व्हायरसशी मुक्त व्हायचं आहे. आणि आणि सर्दी खोकला असेल तर हात नाही मिळवायचा कोणाशीच, आणि हात मिळवायचा असेल तर हात मिळवायचाच नाही, नमस्कार करायचं, नमस्कार करायचं तेही आपल्याला. आणि जर दुसऱ्यांना सर्दी खोकला असेल तर तुम्ही त्याच्या जवळ जायचं, आणि तुम्हाला खोकला असेल तर तुम्ही त्यांना सांगायचं माझ्या जवळ येऊ नका, कारण की मला सर्दी खोकला आहे असं सांगायचं. आणि जर ते जवळ आले तर त्यांना बोलून टाकायचं की जरा लांब हो मग. आणि जायचं असेल मास्क लावायचा, आणि हा आणि मास्क लावायचा आणि मास्क लावूनच बाहेर जायचं, आणि हँडवॉश आणि सॅनिटायझर लावत जायचं. थँक्यू. जय हिंद, जय भारत. टेक केअर, बी सेफ ॲट होम. आय एम कृष्णा बोल फ्रॉम 5th स्टँडर्ड JIS. आय एम शोईंग यू अ पपेट. हाय ऑल ऑफ यू.